राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन सुरू आहे विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्राचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसंच शासनानं यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी युवा सेनेनं कुलसचिव से डॉक्टर विलास नांदवडेकर यांच्याकडून निवेदनाद्वारे केली आहे राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात शिवाजी विद्यापीठातील कर्मचारीही सहभागी झालेत कोरोनामुळे शिक्षणावर परिणाम झालाय त्यात सध्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत अशा परिस्थितीत विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या, या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी युवासेनेनं केली आहे कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंजित माने उपजिल्हाप्रमुख विनायक जाधव उपशहर प्रमुख शेखर बारटक्के कुणाल शिंदे इम्रान तांबोळी आदी उपस्थित होते